विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू एन इलेक्ट्रिक डायपोल. तर इलेक्ट्रिक डायपोल आणि मॅग्नेटिक डायपोल हे जे दोन कन्सेप्ट आहेत हे तुम्ही 11वीमध्ये बघितलेले आहेत. तर व्हॉट इज इलेक्ट्रिक डायपोल? इलेक्ट्रिक डायपोलमध्ये टू चार्जेस सेपरेटेड बाय a finite distance, that is two equal and opposite charges separated by a finite distance forms electric dipole. इथे हा प्लस क्यू चार्ज आणि हा मायनस क्यू चार्ज, दे आर सेपरेटेड बाय ए फायनाईट डिस्टन्स, दॅट इज एल अँड एल, दॅट इज टू एल. आणि याला आपण डायपोल लेंथ असं म्हणतो. आणि मग याच्यावरूनच आपण मॅग्नेटिक डायपोल फाइंड आउट करतो, दॅट इज द मॅग्नेट्यूड ऑफ डायपोल मोमेंट, दॅट इज पी इज इक्वल टू क्यू इन टू टू एल. आता ही जी डायपोल मोमेंट आहे, इट इज अ वेक्टर क्वांटिटी डायरेक्टेड फ्रॉम बी टू ए, दॅट इज मायनस क्यू टू प्लस क्यू. आता हा ओ जो आहे, ओ इज द सेंटर ऑफ दिस डायपोल ए बी. नाउ वी हॅव टू फाइंड आउट व्हॉट द इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू ए इलेक्ट्रिक डायपोल ॲट पॉईंट सी. आणि हा जो पॉईंट सी आहे, इट इज ॲट अ डिस्टन्स आर फ्रॉम द सेंटर ओ, आणि इट मेक्स एन अँगल थीटा विथ द ॲक्सिस. आता ॲक्सिस म्हणजे काय? इट इज अ लाईन पासिंग थ्रू दी टू चार्जेस, दॅट इज कॉल्ड ॲक्सिस ऑफ द डायपोल. आणि याला परपेंडिक्युलर जर घेतलात तर दॅट इज कॉल्ड इक्वेटोर ऑफ द डायपोल. आपल्याला पॉईंट सी या ठिकाणी काय फाइंड आउट करायचं आहे? तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल फाइंड आउट करायचं आहे. आता सुरुवातीलाच आपण क्यू प्लस क्यूमुळे हा पॉईंट सीला असणारा इलेक्ट्रिक पोटेन्शियल फाइंड आउट करायचा आहे. हा पॉईंट जो आहे, इट इज ॲट अ डिस्टन्स आर वन असं म्हटलेलं आहे. आणि मायनस क्यूपासून सी हा पॉईंट जो आहे, दॅट इज ॲट अ डिस्टन्स आर टू असं म्हटलेलं आहे. आता इथे आपण सुरुवातीला जे फाइंड आउट करणार आहोत, दॅट इज द पोटेन्शियल ॲट सी ड्यू टू ए चार्ज प्लस क्यू. आता प्लस क्यू याच्यामुळे या ठिकाणी असलेलं पोटेन्शियल, दॅट इज इक्वल टू वॉट द व्ही वन, अँड व्ही वन इज इक्वल टू प्लस क्यू डिवायडेड बाय फोर पाय एप्सिलॉन झिरो आर वन असं म्हटलेलं आहे. आता हे प्लस साईन का घेतलं? तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू हे पॉझिटिव्ह चार्ज, इट इज पॉझिटिव्ह. आणि जर आपण निगेटिव्ह चार्ज घेतला, दॅट इज अ पोटेन्शियल ॲट सी, म्हणजेच या सीला या मायनस क्यूमुळं असलेलं पोटेन्शियल फाइंड आउट करायचं आहे. दॅट इज इक्वल टू वॉट व्ही टू, व्ही टू इज इक्वल टू मायनस क्यू डिवायडेड बाय फोर पाय एप्सिलॉन झिरो आर टू. आता इथं आपण हे निगेटिव्ह साईन का घेतलं? तर हा चार्ज निगेटिव्ह आहे, त्यामुळं निगेटिव्ह पोटेन्शियल ह्या सी या ठिकाणी मायनस क्यूमुळं तयार होतं, ते इतकं असतं. टोटल पोटेन्शियल ॲट पॉईंट सी, या दोघांच्या मुळं असलेलं पॉईंट या सी या ठिकाणी असलेलं पोटेन्शियल, दॅट इज व्ही सी इज इक्वल टू व्ही वन प्लस व्ही टू, म्हणजे त्या दोघांची सरळसरळ ॲडिशन केली तर दॅट इज प्लस क्यू डिवाइड बाय फोर पाय एप्सिलॉन झिरो आर वन प्लस मायनस क्यू डिवायडेड बाय फोर पाय एप्सिलॉन झिरो आर टू. आता या दोघांमध्ये कॉमन टर्म कुठली आहे? तर फोर पाय एप्सिलॉन झिरो, फोर पाय एप्सिलॉन झिरो आणि हा क्यू दोन्हीमध्ये कॉमन आहे. तो आपण जर बाहेर घेतला, दॅट इज क्यू डिवायडेड बाय फोर पाय एप्सिलॉन झिरो, ब्रॅकेटमध्ये काय शिल्लक राहतं? तर वन अपॉन आर वन मायनस वन अपॉन आर टू. आणि याला इक्वेशन नंबर वन म्हटलं आपण. आता याच्यामध्ये वन अपॉन आर वन आणि वन अपॉन आर टू जो आहे, तो सेपरेटली आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आणि हा सेपरेटली फाइंड आउट करण्यासाठी आपण ज्योमेट्रीचा आधार घेणार आहोत. आणि अकॉर्डिंग टू द ज्योमेट्री, दॅट इज बाय ज्योमेट्री, आर वन स्क्वेअर आणि आर टू स्क्वेअर अशा दोन क्वांटिटीज बघणार आहोत. आता आर वन स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर मायनस टू आर एल कॉस ऑफ थीटा, आणि आर टू स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर प्लस टू आर एल कॉस ऑफ थीटा. आता याच्यातून आपण कॉमन काय घेणार आहोत? तर आर कॉमन घेणार आहोत, आणि हा आर स्क्वेअर कॉमन घेणार आहोत. आणि आर स्क्वेअर कॉमन घेतलात तर ब्रॅकेटमध्ये काय राहतं? तर वन प्लस एल स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर मायनस टू एल अपॉन आर कॉस ऑफ थीटा. अँड देअरफॉर वॉट, इकडेही आर टू स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर कॉमन घेतलात तर वन प्लस एल स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर प्लस टू एल अपॉन आर कॉस ऑफ थीटा.
आता ऐज वॉट एल इज व्हेरी स्मॉल म्हणजे 2L, दॅट इज व्हॉट द डायपोल लेंथ, आणि जे डिस्टन्स आर आहे म्हणजे ॲक्च्युली जर आपण मेजर करायला गेलोत तर आर हा काही मीटरमध्ये असतो आणि एल हा सेंटीमीटरमध्ये असतो, त्यामुळं एल अपॉन आर जर आपण हा रेशो घेतला तर तो कमी असतो, आणि एल स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर जर घेतला तर वन्स अगेन इट इज व्हेरी व्हेरी स्मॉल, आणि म्हणून तो आपण निग्लेक्ट करतो. म्हणजे ही जी टर्म आहे इथून ही आपण निग्लेक्ट करणार आहोत, कारण त्याची व्हॅल्यू जी आहे ती फार कमी येते, आणि मग ती जर व्हॅल्यू काढून टाकली तर काय मिळतं आपल्याला, तर आर वन स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर वन मायनस टू एल अपॉन आर कॉस ऑफ थीटा, आणि आर टू स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर वन प्लस टू एल अपॉन आर कॉस ऑफ थीटा. आता यानंतर आपल्याला आणखीन एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे काय तर स्क्वेअर रूट्स घ्यायचे आहेत. स्क्वेअर रूट्स घेतलात तर आपल्याला आर वन स्क्वेअरचं स्क्वेअर रूट आर वन आलं, इथे आर स्क्वेअरचं आर आलं, आणि हा जो ब्रॅकेट आहे याचं स्क्वेअर रूट घ्यायला गेला तर एस टू हाफ आपल्याला लिहावं लागेल. इकडेही तसंच आर टू इज इक्वल टू आर, आणि हा जो ब्रॅकेट आहे या ब्रॅकेटचं स्क्वेअर रूट म्हणजेच रेस टू हाफ घेतो आपण इथे. यानंतर वन अपॉन आर वन आपल्याला काय पाहिजे, वन अपॉन आर वन आणि वन अपॉन आर टू पाहिजे आहे, त्यामुळे हे वन अपॉन आर इथं घेता येईल, हेही वन अपॉन आर इथं घेता येईल. ब्रॅकेट जो आहे इन्स्टेड ऑफ प्लस आपण डिनॉमिनेटरमधून तो वरती घेतला तर मायनस साईन येतं, म्हणून वन मायनस टू एल अपॉन आर कॉस ऑफ थीटा आर इज टू मायनस हाफ. तसंच याही ब्रॅकेटला आपण मायनस हाफ घेतला, म्हणजेच इथे जो आपण लॉज ऑफ इंडायसेस वापरलेत वन अपॉन आर इज इक्वल टू आर इज टू मायनस वन. आता परत एकदा बायनॉमियल थेरम इथं वापरायचं आहे, आणि बायनॉमियल एक्सपान्शन प्रमाणे आपल्याला हे जे दोन ब्रॅकेट आहेत ते आपण सोडवणार आहोत, म्हणजे या ब्रॅकेटसाठी आपण बायनॉमियल थेरम वापरणार आहोत. बुकमध्ये काय केलेलं आहे तर बुकमध्ये हे डायरेक्ट आता सबस्टिट्यूशन केलं आणि त्यानंतर मग ते एक्सपान्शन करून घेतलेलं आहे, मला थोडं ते किचकट वाटल्यामुळे मी काय केलं तर हा ब्रॅकेट अगोदर सोडवून घेऊया आणि मग व्हॅल्यूज पुटअप करूया. तर इथे युझिंग द बायनॉमियल एक्सपान्शन आहे. बायनॉमियल एक्सपान्शन काय तर वन प्लस एक्स रेस टू एन, दॅट इज वन प्लस एन इन टू एक्स, आणि याच्या पुढे ज्या आहेत त्या टर्म्स या हायर पॉवर्स आहेत त्या इथं घेतलेल्या नाहीत, म्हणजेच फक्त पहिल्या टर्मपर्यंतच याचं एक्सपान्शन घेतलेलं आहे, दॅट इज अप टू एल अपॉन आर ओनली, अँड ॲज एक्स इज व्हेरी व्हेरी स्मॉलर दॅन एल, म्हणजे हा जो एक्स आहे तो लहान असणार आहे एलपेक्षा, कारण का एल अपॉन आर या क्वांटिटीज अगदी लहान येतात. त्यामुळे बायनॉमियल थेरमप्रमाणे जर गेलो आपण तर वन अपॉन आर वन इज इक्वल टू वन अपॉन आर, इथे वन प्लस एल अपॉन आर कॉस ऑफ थीटा. काय केलं तर हा मायनस हाफ इथे घेतला, मायनस हाफ हा मायनस इथे प्लस झाला, इथे वन बाय टू म्हणजे हा टू टू गेट्स कॅन्सल्ड आणि शिल्लक राहतं एल अपॉन आर इन टू कॉस थीटा. वन अपॉन आर टू इज इक्वल टू वन अपॉन आर ब्रॅकेटमध्ये वन मायनस एल अपॉन आर कॉस ऑफ थीटा. इथे काय केलं तर हा मायनस हाफ इथे घेतला, हे मायनस आहे हे प्लस आहे मग मायनस येणार, हा टू आणि हा टू कॅन्सल होईल एल अपॉन आर, जे इथंही चिन्ह बदलतात हे लक्षात आलं पाहिजे, कारण याचा इंडेक्स जो आहे तो मायनस आहे. नाउ पुटिंग दीज व्हॅल्यूज इन इक्वेशन वन, म्हणजे पूर्वी जे आपण इक्वेशन वन घेतलं त्याच्यामध्ये या व्हॅल्यूज आपण जर पुटअप केल्या तर आपल्याला काय मिळतं बघा, दॅट व्ही सी इज इक्वल टू क्यू अपॉन फोर पाय एप्सिलॉन झिरो वन अपॉन आर ब्रॅकेटमध्ये वन प्लस एल अपॉन आर कॉस थीटा मायनस वन मायनस एल अपॉन आर कॉस ऑफ थीटा. ब्रॅकेट सोडवला पहिला तर क्यू अपॉन फोर पाय एप्सिलॉन झिरो, ब्रॅकेट सोडवण्या अगोदर वन अपॉन आर कॉमन घेतला, ठीक आहे कॉमन घेऊया, इथे वन प्लस एल अपॉन आर कॉस थीटा मायनस ब्रॅकेटमध्ये वन मायनस एल अपॉन आर कॉस थीटा. याच्या पुढे जाऊन क्यू अपॉन फोर पाय एप्सिलॉन झिरो आर हे आहे तसं इथं घेतलं, हा ब्रॅकेट फक्त सोडवलेला आहे, म्हणजेच वन प्लस एल अपॉन आर कॉस थीटा मायनस वन, कारण हे मायनस इथं वन होईल, हा मायनस मायनस प्लस म्हणून हा एल अपॉन आर कॉस थीटा. आता ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत शिल्लक राहिलेल्या आपण पुढे बघणार आहोत, शिल्लक राहिलेल्या क्वांटिटीज बघून आपल्याला पुढची जी स्टेप आहे ती कशी येते बघा, तर इथे जे शिल्लक राहिलं ते काय केलं आपण, तर एल प्लस एल एल प्लस आर एल प्लस आर, म्हणजे हा इथं जो आहे इथं घेताना आपण काय केलं,
तर हा एल प्लस आर आणि हा एल प्लस आर दैट इज टू एल प्लस आ एल अपॉन आर कॉस ऑफ थीटा घेतलात म्हणजे तो टू एल अपॉन आर झाला, म्हणजे हा क्यू अपॉन फोर पाय एप्सिलॉन झिरो आर आहे तसाच ठेवला, हा ब्रॅकेटमध्ये टू एल अपॉन आर कॉस ऑफ थीटा म्हणजेच हा व्ही सी इज इक्वल टू वन अपॉन फोर पाय एप्सिलॉन झिरो, हा आर जो आहे तो आत घेतला आणि हा क्यू इन टू टू एल म्हणजेच हा क्यू इन टू टू एल पी दॅट इज डायपोल मुमेंट आणि हा पी लिहिला म्हणजे याच्या आणि याच्याबद्दल आपण पी लिहिला का तर डायपोल मुमेंट इज क्यू मल्टीप्लाय बाय टू एल दॅट इज पी आणि हा आर इन टू आर दॅट इज आर स्क्वेअर दॅट इज इक्वेशन नंबर वन. दिस इज वॉट दी पोटेन्शियल ॲट पॉईंट सी ड्यू टू ए इलेक्ट्रिक डायपोल. आता आपल्याला इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट सी हे आपल्याला आणखीन एका प्रकारे लिहिता येईल, म्हणजे ह्या वेक्टर फॉर्ममध्ये लिहिता येईल. तर आपल्याला इथं व्ही सी इज इक्वल टू वन अपॉन फोर पाय एप्सिलॉन झिरो पी बार डॉट आर बार डिवायडेड बाय आर क्यूब, याला इक्वेशन नंबर थ्री म्हणतो. आता इथं आर स्क्वेअर आणि इथं आर क्यूब, आपण हा आर इथं एक ज्यादाचा घेतलेला आहे त्यामुळे तो ज्यादा घेतलेला इथं दिला तर कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे आर अपॉन आर एक वरती राहिला खाली आर, तर हा आर क्यूब होतो. दिस इज इन द वेक्टर फॉर्म. आता इन्स्टेड ऑफ दॅट आपण काय करूया तर इथे हा आर अपॉन आर बार दॅट इज आर कॅप, आर कॅप इट इज द युनिट वेक्टर आणि मग हा युनिट वेक्टर घेतला तर इथं आर स्क्वेअर परत आयसा राहतो, म्हणजेच व्ही सी इज इक्वल टू वन अपॉन फोर पाय एप्सिलॉन झिरो मल्टीप्लाय बाय पी बार डॉट आर कॅप डिवायडेड बाय आर स्क्वेअर दॅट इज द इक्वेशन नंबर फोर. आता वेअर आर कॅप इज द युनिट वेक्टर अलॉंग द ओ सी दॅट इज अलॉंग द आर बार, यातली केस पहिली आहे दॅट इज अलॉंग द ॲक्सिस ऑफ द डायपोल. अलॉंग द ॲक्सिस घेतला तर थीटा इज इक्वल टू झिरो किंवा हा थीटा इज इक्वल टू झिरो असतो, देअरफोर कॉस थीटा इज इक्वल टू वन हा प्लस क्यूच्या टुवर्ड्स आहे. जर अपोजिटला गेलो तर 180 येतो दॅट इज मायनस क्यूला घेतो आपण आणि त्यामुळं जनरल एक्सप्रेशन दॅट इज व्ही ॲक्सिस इज इक्वल टू प्लस ऑर मायनस क्यू वन अपॉन फोर पाय एप्सिलॉन झिरो पी अपॉन आर स्क्वेअर दॅट इज इक्वेशन फाईव. आणि ही जी व्हॅल्यू आहे दॅट इज द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ द पोटेन्शियल इट इज अलॉंग द ॲक्सिस ऑफ द डायपोल. आता केस टू जी आहे दॅट इज अलॉंग द इक्वेटर ऑफ द डायपोल. इक्वेटर ऑफ द डायपोलला काय करूया दॅट इज थीटा इज इक्वल टू 90 degrees आणि देअरफोर कॉस थीटा इज इक्वल टू झिरो आणि कॉस थीटा झिरो असेल तर व्ही इज इक्वल टू झिरो येतो अँड दिस इज वॉट द मिनिमम व्हॅल्यू. ही सर्वात कमी व्हॅल्यू असते दॅट इज अलॉंग द इक्वेटर आणि इक्वेटरला कमीत कमी आणि ॲक्सिसला मॅक्सिमम पोटेन्शियल असतं. दॅट इज वॉट द इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू अन इलेक्ट्रिक डायपोल. आता आपल्याला जे बघायचं आहे दॅट इज इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल ड्यू टू ए सिस्टीम ऑफ चार्जेस. आता इथं सिस्टीम ऑफ चार्जेस याच्यामध्ये आपण बघत असताना इथे आपण असे हे चार्जेस घेणार आहोत. इथं आहे क्यू वन क्यू टू क्यू थ्री आणि हा क्यू एन म्हणजे असे एन नंबर ऑफ चार्जेस आहेत आणि या एन नंबर ऑफ चार्जेसमुळं पॉईंट पी या ठिकाणी तयार होणारं जे पोटेन्शियल किंवा तिथं जे असणारं पोटेन्शियल आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे सुरुवातीला आपण काय करूया तर क्यू वन या ठिकाणी घेऊ, मग क्यू टू क्यू थ्री क्यू फोर आणि मग क्यू एन असे सगळे प्रत्येक इंडिव्हिज्युअल फाइंड आउट करून त्याची ॲडिशन घेऊन आपण सेंटर दॅट इज ॲट पॉईंट पीला इलेक्ट्रिक पोटेन्शियल फाइंड आउट करू शकतो. म्हणजेच हे क्यू वन क्यू टू क्यू थ्री डॉट 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 क्यू एन दीज आर द चार्जेस विच आर सिच्युएटेड ॲट ए डिस्टन्सेस आर वन आर टू आर थ्री डॅश 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 आर एन दॅट इज फ्रॉम द पॉईंट पी. आता आपल्याला सुरुवातीला पॉईंट पीला ड्यू टू दॅट चार्ज क्यू वन फाइंड आउट केला तर नेहमीचा जो आपला फॉर्म्युला आहे दॅट इज इलेक्ट्रिक पोटेन्शियल व्ही वन इज इक्वल टू वन अपॉन फोर पाय एप्सिलॉन झिरो क्यू वन अपॉन आर वन. त्याबरोबर व्ही टू व्ही थ्री व्ही एन याच्यासाठी ॲट पॉईंट पीला फाइंड आउट केला ड्यू टू वॉट क्यू टू क्यू थ्री क्यू एन. म्हणजे इथं काय होईल व्ही टू इज इक्वल टू वन अपॉन फोर पाय एप्सिलॉन झिरो क्यू टू अपॉन आर टू क्यू थ्री अपॉन आर थ्री हे बदलत राहील, म्हणजे आपण व्ही टू इज इक्वल टू वन अपॉन फोर पाय एप्सिलॉन झिरो क्यू टू अपॉन आर टू व्ही थ्री इज इक्वल टू वन अपॉन फोर पाय एप्सिलॉन झिरो क्यू थ्री अपॉन आर थ्री असंच आपण व्ही एनपर्यंत गेलो तर व्ही वन अपॉन फोर पाय एप्सिलॉन झिरो क्यू एन अपॉन आर एन. आता बाय द सुपरपोजिशन प्रिन्सिपल प्रमाणे पोटेन्शियल ॲट पॉईंट पी हे आपल्याला लिहिता येईल दॅट इज व्ही इज इक्वल टू व्ही वन प्लस व्ही टू प्लस व्ही थ्री प्लस डॅश डॅश डॅश
प्लस वी एन। आता वी इज इक्वल टू हा सगळ्यातून कॉमन का आहे तर प्रत्येकात बघितला तर 1/4πε0 हा कॉमन दिसतो, तो बाहेर घेतलात ब्रॅकेटमध्ये काय राहील तर Q1/R1 प्लस Q2/R2 प्लस डॅश 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 प्लस Qn/Rn राहील। आता याच्याऐवजी आपण काय लिहू शकतो तर व्ही इज इक्वल टू 1/4πε0 समेशन आय इज इक्वल टू 1 to n Qi/Ri कॉल दिस इक्वेशन नंबर 1 अँड दिस इज वॉट द इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल ड्यू टू सिस्टीम ऑफ चार्जेस। आता इथं जर आपण कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन घेतलात आणि कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन घेतलात तर हे जे समेशन आहे इट इज रिप्लेस्ड बाय इंटिग्रेशन, म्हणजे हा समेशन साईन इथं रिप्लेस करून आपण इंटिग्रेशन घेऊ शकतो आणि मग जे काय मिळेल दॅट इज 1/4πε0 इंटिग्रेशन Q/R हे घेऊ शकतो। अँड दिस इज ऑल अबाउट वॉट द इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू द सिस्टीम ऑफ चार्जेस। थँक्यू।